आज या आंदोलनाला मला वाटतं हिंदुस्थानातला सगळा तमाम जनता हिंदुस्थानची जनता बघत असणार, कारण ज्या महापुरुषांबद्दल इथे बोललं गेलंय, चुकीचं बोललं गेलंय, ते केवळ महाराष्ट्रापुरते सीमित नव्हते तर ते हिंदुस्थानचे नेते होते, स्वातंत्र्यवीर होते, ज्यांनी ने मजशी ने परत मातृभूमीला सागरा पारण तळमळला असं अंदमानच्या त्या काळ्या कोठडीत म्हटलं होतं. आज त्यांनी आपल्या बायकोवर कविता नव्हती केली, कारण वय फार लहान होत. जेव्हा त्यांना काळ्या कोठडीची सजा झाली, काळ्या पाण्याची सजा झाली, अगदी कमी वयामध्ये नुकतंच लग्न झालेलं होतं, त्यांची पत्नी त्यांच्यापासून लांब होती, तर पत्नीला चांद तारे किंवा झाडाच्या मागणं फिरणाऱ्या कविता त्यांनी तिथे केल्या नाही, तर तिथेही त्यांना मातृभूमीचीच आठवण येत होती. आणि म्हणत होते ना मजशी ने परत मातृभूमीला. आणि अशा महापुरुषांच्या बाबतीत अशा पद्धतीने इतक्या नीच पातळीला जाऊन जे शब्द वापरले गेले मला कळत नाही. सदाभाऊ आता सांगितलं की वारसा हा आपल्या पूर्वजांचा घ्यायचा असतो, पण जर पूर्वज चुकीचे असले तर पुढच्या पिढीने येणारा तो वारसा बदलायचा असतो. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे हे काँग्रेस नेहमी सावरकरांच्या विरुद्ध होत. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर ही पदवी ज्यावेळेला त्यांना बहाल केली गेली, ही उपाधी त्यांना दिली, त्यावेळेला निकष लागले असतील ना, त्याचा अभ्यास झाला असेल ना, आणि मग त्या अभ्यासामध्ये त्यावेळेला